सर्वात मोठी बातमी आत येत आहे. जळगाव मधील अमळनेर येथील भाजपा शिवसेनेच्या सभेत तुफान राडा झाला. यावेळी भाजपाचे माजी आमदार पी एस पाटील यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष उदयवा समर्थकांकडून हा राडा घालण्यात आला आहे. यावेळी व्यासपीठावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि भाजपाचे इतर आमदार देखील उपस्थित होते. यावेळी महाजन यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे. मीता वाघ यांना अपशब्द वापरल्यानंही हाणामारी झाली आहे. आपण पाहू शकता अमळनेर येथील महायुतीच्या सभेत भाजप समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली आहे. भाजपा सारख्या शिस्तबद्ध पक्षामध्ये अशा प्रकारचा प्रकार घडतोय म्हणजे हे अतिशय निंदनीय आहे. स्मिता वाघ यांना अपशब्द वापरल्यानं ही हाणामारी झाली आहे. अमळनेर येथील महायुतीच्या सभेत भाजप समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे देखील यावेळी उपस्थित होते. आणि गिरीश महाजन यांसारखे भाजपातील ज्येष्ठ नेते स्टेजवर असताना सुद्धा हा राडा झाला आहे. माजी आमदार उदय वाघ आणि बी एस पाटील यांच्यातील समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली आहे. यावरून भाजप मधील अंतर्गत गटबाजी दिसून येत आहे. आतापर्यंत भाजप पक्षात असा प्रकार कधीच घडला नव्हता. पण निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा असा प्रकार घडणं म्हणजे अतिशय निंदनीय स्वरूपाचं मानलं जात आहे. भाजप पक्षात गटबाजीचं स्वरूप हे उफाळून येत आहे आणि याच घटनेवरून सगळी भाजप मधील जी अंतर्गत गटबाजी आहे ती दिसून येत आहे. कदाचित या घटनेचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीत देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो.